हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी आहे जयश्री आणि महाएक्झाम्स या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक्झाम्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता फ्रेंड्स आपल्या आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे तर प्रश्न आहे कोणत्या देशाचा संघ एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचा विजे विजेता ठरलेला आहे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलियाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा मोठे शहर आहे सिडनी भाषा आहे इंग्लिश सरकार आहे संघीय लोकशाही राष्ट्रप्रमुख आहेत एलिज एलिझाबेथ दुसरी तसेच पंतप्रधान आहेत मालकम टर्मबुल स्कॉट मॉरिस चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ऑस्ट्रेलियाने कितव्यांदा आय सी सी वर्ल्ड क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे तर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा आय सी सी क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीसमध्ये प्लेअर ऑफ टुर्नामेंटचा किताब कोणाला मिळालेला आहे तर उत्तर आहे विराट कोहली यांना तर एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार तेवीसमध्ये प्लेअर ऑफ टुर्नामेंटचा किताब विराट कोहलीला मिळालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय यशवंत चव्हाण यशवंतराव चव्हाण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे उत्तर आहे यशवंत मनोहर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे चॅट ची निर्मिती कंपनी ओपन आय कंपनीच्या हंगामी सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली दे समिती स्थापन केलेली आहे उत्तर आहे सुधाकर शिंदे तर महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतीय संथाली लेखक संघाच्या छत्तीसाव्या वार्षिक संमेलन व वा साहित्य महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अखिल भारतीय संथाली लेखक संघाच्या छत्तीसाव्या वार्षिक संमेलन व साहित्य महोत्सव कोठे आयोजित करण्यात आले आहे तर उत्तर आहे बारीपाडा ओडिसा येथे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारने एसबीआयच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे तो उत्तर आहे विनायक टोंडसे तर केंद्र सरकारने एसबीआयच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विनायक टोंसे यांची नियुक्ती केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे एस व्यंकटरमण यांचे निधन झाले ते आर बी आयचे कितवे गव्हर्नर माजी गव्हर्नर होते तर उत्तर आहे अठरावे तर एस व्यंकट रमणन यांचे निधन झाले ते आर बी आयचे अठरावे माजी गव्हर्नर होते तर ते त्यांचा कालावधी आहे एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णव या कालावधीमध्ये एस बी आयचे ते गव्हर्नर होते पुढचा प्रश्न पाहूया इंडियन रेल्वे केटरिंग व टुरिझम कॉर्पोरेशन आय आर सी टी सीच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तर आहे राहुल हिमालयीन पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे पणजी येथे आयोजित चोपन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे उत्तर आहे अनुराग ठाकूर यांच्या हस्ते तर पणजी येथे आयोजित चोपन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे 54 वे प्रश्न आहे 54 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणाला विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेली आहे उत्तर आहे माधुरी दीक्षित यांना पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे ओ च्या हवाला अनुसार 2021-22 पासून गोवर या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जागतिक स्तरावर किती टक्क्यांनी वाढलेली आहे तर उत्तर आहे त्रेचाळीस टक्क्यांनी वाढलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे जेवियर मिलेई यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षापदी निवड झालेली आहे उत्तर आहे अर्जेंटिना तर जेवियर मिलेई यांची अर्जेंटिना देशाच्या राष्ट्राध्यक्षापदी निवड झालेली आहे अर्जेंटिनाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर अर्जेंटिनाची राजधानी आहे ब्युनॉस आयर्स भाषा स्पॅनिश सरकार आहे अध्यक्षीय प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिन आहे नऊ जुलै अठराशे सोळा घोषित आणि मान्यता एकोणीसशे एकवीस चलन आहे पॅसो पुढचा प्रश्न पाहूया अर्जेंटिना देशाच्या अध्यक्षीय निवडणुकीत किती टक्के मतदार मतदान झालेले आहे तर अर्जेंटिना देशाच्या अध्यक्षीय निवडणुकीत नव्याण्णव पॉईंट चार टक्के इतके मतदान झालेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अर्जेंटिना देशाचे अध्यक्षीय निवडणुकीत जेवियर मिलेई हे किती टक्के मते घेऊन विजयी झालेले आहे तर उत्तर आहे पंचावन्न पॉईंट सात टक्के मते घेऊन जेवियर विलई हे विजय झालेले आहे उत्तर आहे पंचावन्न पॉइंट सात टक्के पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अर्जेंटिना देशाच्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झालेले सार्जिओ मासा यांना किती टक्के मते मिळालेली आहे तर सर्जिओ मासा यांना चव्वेचाळीस पॉईंट तीन टक्के इतके मते मिळालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया वन डे क्रिकेट विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची यादी आय सी सीने जाहीर केली त्यामध्ये भारताचा खेळाडू रवींद्र जडेजा कितव्या स्थानावर आहे तर रवींद्र जडेजा हा चौथाव्या स्थानावर आहे उत्तर आहे चौथ्या पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे आय सी सीने जाहीर केलेल्या वन डे क्रिकेट विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या यादीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे उत्तर आहे मार्नस लाबुशेन तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ वाटल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स थांबू येतेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद